त्यावेळेस नव्या मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते. त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं होतं की आमच्या झोपडपट्टींचा विषय गेले 50-60 वर्षापासून तसंच पेंडिंग आहे, झोपडपट्टीचं पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि आम्हाला स्वतःला सर्व लोकांना हक्काची घरं भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना त्या दिवशी मागणी घातली होती. त्यावेळेस तिकडे स्वतः एमआयडीसीचे मंत्री उदय सामंत होते. उदय सामंत साहेबांनी स्वतः सांगितलं की नाही, लगेचच्या लगेच मी अधिवेशनामध्ये मी मीटिंग लावतो आणि केसारे प्राधिकरण जे महाराष्ट्र शासनाचं आहे त्यांना निर्देश देतो की बायोमॅट्रिक सर्वे करा म्हणून. त्या पद्धतीने माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेबांनी मंत्रालयामध्ये अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशनामध्ये त्यांना वेळ मिळाला नाही, त्याच्यानंतर ते अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तर काळामध्ये ते बिझी असल्यामुळे त्यांनी नंतर वैयक्तिक त्यांनी त्या पद्धतीने नव्या मुंबईच्या एसआरएसाठी एक मीटिंग लावलेली होती. त्या मीटिंगमध्ये मी स्वतः होतो, नाटासाहेब होते, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते, सिडकोचे जॉईंट MD होते, MIDCचे सर्व अधिकारी होते. या मीटिंगला पराग सोमन साहेब आहेत मुख्य अधिकारी, त्या ठिकाणी होते कार्यकारी अभियंता पवार साहेब होते, असे सर्व जे संलग्न असायला पाहिजे SRA साठी ते सर्व अधिकाऱ्यांना माननीय मंत्री महोदयांनी बोलवलं होतं आणि तसं त्यांनी त्याची सुरुवात त्यांना करायला सांगितलेली होती. त्याच्यानंतर इथं स्थानिक लोकप्रतिनिधी यांना सुद्धा SRA प्राधिकरणाचे लोक जाऊन भेटले. त्यांनी सुद्धा मंत्री महोदयांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुद्धा सांगितलं होतं की सर्वांना विश्वासात घेऊन काही गोष्टी करा, तसं त्यांनी त्यांची सुद्धा भेट घेतली होती. आज एक बरं वाटतं की नव्या मुंबईमध्ये जो एवढा वर्षाचा विषय पेंडिंग विषय होता, मला वाटतं MIDC आली, सिडको आली, महानगरपालिका आली, त्यांना विषय तसं निर्माण झालेलं होतं. आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून आज त्यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक चाललेला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज माननीय MIDCचे मंत्री उदय सामंत साहेब त्यांच्या निर्देशानुसार आता आज आपल्या इकडे सर्वेचा शुभारंभ आपल्या नव्या मुंबईतून चिंचपाड्यापासून होत आहे. खरं पाहिलं तर आज आमच्या चिंचपाड्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे की एवढे वर्ष झालं मी प्रत्येक गेले 15 वर्षापासून मी फॉलोअप घेत होतो चिंचपाड्याचा. आपण एक 3D सुद्धा आपण एक प्रकल्प सुद्धा आपण संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा आपण तयार केलेला आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी ज्या आजूबाजूचे सर्व झोपडपट्ट्या असतील, मला वाटतं आता चिंचपाड्याची सुरुवात झाल्यानंतर आता मी इथं या ठिकाणी आपल्याला स्मिता मोहिते मॅडम तहसीलदार त्या येत आहेत, ते येणार आहेत. या ठिकाणी किशोर शेटे साहेब तहसीलदार झोपडपट्टी पुनर्वसन बिदर, दाभाडे साहेब सर्वे, संजय हळदणकर सर्वे, विनय गुप्ता सर्वे, प्रसाद पुरस्कर सर्वे हे या ठिकाणी इथं आलेले म्हणून राहिले. हे सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सांगतीलच कशा पद्धतीने सर्वे आपल्या लोकांना कशा पद्धतीने पेपर सर्व द्यायचे आहेत. आणि माझी विनंती राहील की कोणी काही घाबरायचं कारण नाही. या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं घर आहे 2001 पासून असेल, 2011 पर्यंतचा सर्वे आहे, त्यांना 2011 नंतरचे काय असतील घरं असे मला वाटत नाही की 2011 नंतर जे काही घरं असतील, पण तरी सुद्धा असलं तरी कोणालाही रस्त्यावरून येऊन देण्याची आमची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी
ज्यांना जे जे काय असेल आपल्या घरावर जे नंबर टाकले जातील, आपल्याला पेपर मागितले जातील, आपल्याला आपल्याला ते मला वाटतं सांगतीलच, ते फॉर्म देतील, ते फॉर्म भरून त्याच्यावर पेपर आपल्याला द्यायचे. नंबरिंग आता आजपासून मला वाटतं नंबरिंग वगैरे आजपासून नंबरिंग वगैरे घरांवरती चालू होईल. आणि खऱ्या अर्थाने मला या सर्व गोष्टीचा आनंद आहे की पिंपळ्यापासूनच मी याची सुरुवात करतोय. मला दाखवून द्यायचंच होतं की काही गोष्टी अशक्य शक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. त्याच्या मागचा फॉलोअप चांगला घेतला, चांगलं आपण काही गोष्टी मागे पडल्या. मला सर्वात जास्त मुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांना या गोष्टीचं ते द्यायला लागेल आणि यांना त्यांचं आम्ही पिंपळ्याच्या वतीने त्यांचं आम्ही सर्वांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि लवकरात लवकर हे सर्वे झाला, पूर्ण सर्वे झाला. मला वाटतं आता चिंपाड्यानंतर यादवनगर, रामनगर असे सर्व गोष्टी अशा झोपडपट्टीमध्ये ते चालू करतील. मला वाटतं सिडको हद्दीमध्ये पण झोपडपट्टी त्याचा पण सर्वे करायचा असा निर्देश स्वतः उदय सामंत साहेबांनी दिलेला आहे. सिडको असेल, त्याच्यानंतर कलेक्टर असेल, म्हणून सर्व लोकांना दिले. म्हणून आपल्या लोकांना सर्वांना माझी विनंती आहे, जे जे पेपर असतील ते पेपर तुम्ही द्या, पेपर जमा करा. कुठे काही प्रॉब्लेम आला तर विजय चौगुले इथं बसलेला आहे, कोणी घाबरायचं काही काळजी नाही. आणि त्याच पद्धतीने उद्या SRI असेल, क्लस्टर असेल, क्लस्टरमध्ये तसं सकट सर्वांचं विषय तिकडे घेतला जातो. हे या सर्व गोष्टी असतील त्या कशा पद्धतीने हाताळायच्या आम्ही सर्व हाताळणार आहे. तर कोणी काही घाबरायचं कारण नाही आहे. आणि लवकरात लवकर हे सर्वे झालं की सर्वे झाल्यानंतर त्याचं डिक्लेरेशन ज्या दिवशी ते करतील मुख्यमंत्री, लवकरात लवकर ऐरोली असेल, नव्या मुंबईमध्ये सर्वात मोठा झोपडपट्टीचा मेळावा करून मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री जे डिक्लेअर करायचं त्या दिवशी ते डिक्लेअर करतील. नमस्कार, मी किशोर शेट्टे, SRI मामली ग्राउंड आहे इथे. हा जो सर्वे आपला परिसर चालू आहे, SRI मार्फत शासनाचा सर्वे चालू आहे, चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. या सर्वे संदर्भात मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. हा सर्वेचं उद्दिष्ट असं आहे की जे स्लममध्ये लोक राहतात त्यांना प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं हा सरकारचा उद्देश आहे. तसेच प्रत्येक जो राहतो इथे त्याचं रेकॉर्ड सरकारकडे असणार आहे की बाबा इथे किशोर राहतो ह्याचं घर एवढंच आहे. इथं समजा पुढे काही नैसर्गिक आपत्ती आली, काही झालं तरी रेकॉर्ड सरकारकडे असणार आहे. कोण पण घरापासून वरती जाणार नाही असा हा सरकारचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने मी सर्वेमध्ये सर्वे कसं चालेल या संदर्भात आपल्याला माहिती देतो. सर्वप्रथम कसं होणार आहे की प्रत्येक घरावरती नंबर टाकणार आहे. प्रत्येक घरावर नंबर टाकताना तिथला जे कार्यकर्ते असतील किंवा तालिते सेक्रेटरी चेअरमॅन असतील त्यांनी हजर राहून प्रत्येक घर दाबावं. कारण तो घर सुटलं पाहिजे नंबर टाकताना. नंबर टाकल्यानंतर तो नंबर ऑइल पेंटनी पेंट होईल. तसेच त्यानंतर मग प्रत्येक नंबरचा फोटो काढला जाईल 360 degree. त्यानंतर पूर्ण एरियाला नंबरिंग झाल्यानंतर म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं होत आहे, त्यानंतर तुम्हाला अपफॉर्म देण्यात येईल बायोमेट्रिक सर्वेक्षणाकरता. प्रत्येकाच्या घरामध्ये येऊन घरामध्ये सर्वे होणार आहे. हा तुमच्या घरी सर्वे आल्यानंतर तुमच्या घराचं मेजरमेंट घेतील, तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते बघतील, तुमच्या घराचा व्हिडिओ काढतील, ज्या बाहेर जो नंबर टाकला आहे त्या नंबरवर तुमचे फोटो काढले देतील. तुम्हाला डॉक्युमेंट समजा मी तुम्हाला सांगतो थोडंफार डॉक्युमेंट मी तुम्हाला आधार कार्ड प्रत्येकाला कंपल्सरी आहे, तुमचं लाईट बिल, वोटिंग कार्ड, त्याव्यतिरिक्त तुमचे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्ही म्हणजे एक जेवढाच परत यायचे आहे त्यावर तुमचे 2 photo लागणार आहेत. तसंच कमर्शियलसाठी तुमचं कमर्शियल लायसन, जे काय तुमचं कमर्शियल लँड बिल असेल ते पण तुम्ही एक जेवढाच काढून ठेवायचे आहे. तसंच याचा GS नकाशा भंडार आहे. प्रत्येकाचं जेव्हा सर्वे होईल तेव्हा जो दोनचं सर्वे झालं आहे त्या अनुषंगाने प्रत्येक घर नकाशामध्ये येईल.